नांदेड मतदारसंघामधून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांनी नेमके दावे काय केलेत ते आता पाहूया. नांदेड जिल्ह्यामध्ये 25-30 वर्षामध्ये जे प्रश्न सुटले नाहीत तो सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रामुख्यानं रेल्वेचं जाळं निर्माण केलं. आज नांदेडवरनं 70-72 रेल्वेगाड्या धावत आहेत, त्याचा मला आनंद आहे. इलेक्ट्रिफिकेशन असेल, डबल ट्रॅक असेल, रेल्वे स्टेशनचा विकास असेल, जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात, जी दळणवळणाची व्यवस्था करावी लागते, ती करण्यामध्ये मी यशस्वी झालेला आहे. नांदेडची विमानसेवा बंद पडलेली होती, ती विमानसेवा सुरू करण्यात यश मिळाली. आज नांदेडवरनं 6 उड्डाण त्या ठिकाणी होत आहे आणि मला असं वाटतं की आता पुढच्या 5 वर्षामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन उद्योग आणणे, अतिशय मोठी बेरोजगारी आहे, बेरोजगारांच्या हाताला काम लावण्याचा एक प्रमुख अजेंडा आहे. मागच्या 5 वर्षामध्ये जे सरकारने आश्वासन दिले होते BJP च्या, ते अद्याप पूर्ण झाले नाहीत. विशेषतः लेणी धरणाचं काम आजपर्यंत रेंगाळलेलं आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव देतो म्हणलं होतं, तेही दिलं नाही. आणि रस्त्याचे प्रश्न ह्या भागामध्ये अनेक या ठिकाणी प्रलंबित आहेत, रस्त्याचीही कामं झाली नाहीत. पाणीपुरवठ्याच्या योजनेच्या दृष्टीने आज अपूर्ण पाणीपुरवठा आज या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. अनेक गोष्टींना सर्वसामान्य शेतकरी लोकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो. नांदेडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कुठलाही उद्योग नाही. त्या ठिकाणी सगळ्या नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यामध्ये MIDC सगळ्या बंद आहेत. कुठलाही नवीन उद्योग नाही, जुने सगळे बंद पडलेले आहेत. आणि मला सर्वात मोठी प्रायोरिटी की सगळ्या 16 तालुक्यासह नांदेड जिल्ह्यामध्ये MIDC डेव्हलप करून या ठिकाणी उद्योग आणणे. पण आरोग्यसेवा सगळ्यात महत्त्वाची इथं उभी करायची आहे. तो पण इथल्या सगळ्या उदासीन राजकारणी लोक, भ्रष्ट राजकारणी लोक याच्याकडे कुठलंही लक्ष नाही आहे. म्हणून हे सगळे मुद्दे माझ्यासाठी प्रायोरिटी महत्त्वाचे आहेत.